काय झालं बाळा? काही नाही. अगं मग खा ना. ओ सॉरी सॉरी. कसला विचार चाललाय एवढा? कसला नाही. मी कशाला राजवीरचा विचार करू? राजवीर बद्दल मी विचारलंच नाही तुला. हाय तुझं पण काहीतरीच असता. आता ज्या गावाला जायचंच नाहीये त्याची बस तरी कशाला शोधा? नाही आई मी निघते. सखी वाट बघत असेल. अगं ज्यूस तर पिऊन जा. ओ ओके. काय होतंय? नाही राजवीर चांगले आहेत पण ज्या गावाला आपल्याला जायचंच नाहीये त्याची बस तरी कशाला शोधायची? नाही का आई मी येते. बाय. बरं आई लवकर ये. आणि हो राजवीर तुला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही. हो ते नाही देणार त्रास. आणि मी स्वतःला त्रास करूनही घेणार नाही. बाय बाय. दवे मी ट्रॅप शूटिंगला चाललोय. तुम्ही तिकडे साडी राहील. या माझी झाली तयारी? अरे होतेच आहे. मग चल मी तुला जाता आता सोडतो पटकन. आज देवळात नाही जायचंय. घरातच पूजेची तयारी करते. का? आता दिवाळी आली आहे तोंडावर म्हटलं घरात राहून सगळी इथलीच तयारी करून घेते. माई करंजा करशील? तू खाणार आहेस ना मग नक्की करणार. माई माझ्यासाठी सुद्धा. अगो करणार आहे ना. पण माई झेपेल तेवढेच कष्ट घे. उगाच दगदग करू नकोस. चल ग तुला सोडतो मी कॉलेजला. दादा कॉलेज नाहीये. सुट्ट्या लागल्यात आम्हाला दिवाळीच्या. एन्जॉय कर पण माईला जरा कामात मदत कर. ये तुम्ही. बाय. अरे का कॅल्क्युलेटरची बटन तोडतोस? काय बाबा काम करतो. अरे काय करतोयस बाबा? डोक्यात आहे ना बिझनेसची आयडिया आली आहे म्हणून प्रपोजल तयार करतोय. गुड व्हेरी गुड. नितीश तुझं सगळ्यात मोठं ऍसेट काय माहितीये? तुझं एज. करेक्ट बाबा. म्हणून तर मी वेगवेगळी प्रपोजल तपासून बघतोय. फाईन व्हेरी गुड. अरे तुला आवडतं काम करायला मिळावं म्हणून तर मी तुला फ्रीडम दिलंय. आणि ते शोधण्यामध्ये इतका वेळ वाया घालू नकोस की बाकीचे लोक पुढे जातील आणि तुझी महत्वाची उमेदीची वर्ष वाया जातील. हो बाबा मला ते. हे बघ दोन वेळा जेवणाची कपड्याची घराची सगळी व्यवस्था मी केली आहे. बरोबर बरोबर. काहीतरी बेस्ट काहीतरी वेगळं करून दाखवेन यामध्ये वेळ वाया घालू नकोस. काहीतरी सुरू कर. झोकून दे स्वतःला. आणि आपोआप हे करत असताना तुला अनुभव येईल. यश मिळेल अपयश मिळेल पण यातून काहीतरी शिकशील हे नक्की. करेक्ट आहे. नितीश बेटा तू हुशार आहेस स्मार्ट आहेस पण बसून बसून विचार करून बुद्धीला गंज चढतो. त्यापेक्षा ठोस काहीतरी कर आणि चुकलास ना तरी काही प्रॉब्लेम नाहीये. पटतंय का तुला? हो बाबा. गुड. रे बोलण्याच्या नादात मी विसरून गेलो की पेन्शन क्रेडिट झालंय बँकेमध्ये. मेसेज आला होता. आता हा चेक जो आहे तो वॉर विडो फंडमध्ये जमा करायचा. करून टाक बाबा. दर महिन्याला तुम्ही वॉर विडोज फंडला का चेक देता? अरे सोल्जरच्या मनामध्ये वॉर विडोज फंड या कन्सेप्ट बद्दल जितकी आत्मीयता आहे ना तितकी आत्मीयता दुसरं कशातही असू शकत नाही. मी आज जिवंत आहे पण माझे सहकारी वॉरमध्ये शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांसोबत काय होऊ शकतं याची कल्पना आहे मला. अर्थात हा फिलिंगचा भाग आहे पण आर्थिकदृष्ट्या मला जितकी मदत करता येईल तेवढं करायचा प्रयत्न करतो. बरं आठवणीने डिपॉझिट कर. हो बाबा. आणि यातही तुला काही मदत लागली ना तर मला सांग. येस बाबा. पण मार्ग तुला काढायचा आहे आणि ते लवकर ठरव. हो बाबा. आणि स्वतःचे स्वतःला टार्गेट दे. पुढच्या 30 दिवसामध्ये जे काही नोकरी बिझनेस ते मी ठरवणार. हो बाबा. गुड. कम ऑन गेट गोइंग. ऑल द बेस्ट. आणि मी आहेस तुझ्या बरोबर. ओके. थँक्यू बाबा. आणि चेक नक्की डिपॉझिट कर. हो बाबा. यू नो की दिवाळी जवळ येते. आपल्या नवीन कलेक्शनचं काम सुद्धा सुरू होत. त्यामुळे आपल्या
आपल्या ऑफिस मध्ये क्लायंटचं येणं जाणं सुरू होईल. मला असं वाटतं की आपलं ऑफिस इम्प्रेसिव्ह दिसायला हवं. काय वाटतं तुम्हाला? अरे वा, मस्त आयडिया मॅडम. दवे फक्त मस्त आयडिया असं म्हणत नका बसू, जरा स्वतःचं डोकं सुद्धा वापरा. काय झालं, काय केलं दवे? नाही नाही सर, ते दिवाळीच्या डेकोरेशन बद्दल बोलत होतो. ठीक आहे ना, इतके सिरियस काय होता तू? गुड, कीप इट अप. दवे, सुष्मिता आत या, बस करत दिन कॉफी घेऊन. ओके सर. मी त्या दिवशी तुमच्या बरोबर आयुष्यात पहिल्यांदाच कॉफी प्यायले. म्हणजे? म्हणजे मी नाही पित कॉफी, पण तुम्ही मला विचारलंच नाही की मी चहा घेणार की कॉफी घेणार, डायरेक्ट कॉफीची ऑर्डर दिलीत. तुम्ही बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला गृहीत धरता. एक मिनिट, कॉफी फक्त माझ्यासाठी, बाकी या दोघांना काय हवंय ते सांगते. ठीक आहे सर. मुद्द्याचं बोलायचं म्हणजे प्रशांत 12वी झालाय, हुशार आहे अभ्यासात, मला माहिती आहे ना, लहानपणापासूनच तो अभ्यासात हुशार आहे. काय रे, त्याच्या पुढे काय करायचं ठरवलं? कर्नल दादा, त्याला आर्मीत भरती करण्याचा विचार आहे. अरे वा, खूप चांगलं. माझी तेव्हा इच्छा होती, पण नाही जाता आलं, देशाची सेवा नाही करता आली. असं तसं बोलता तुम्ही? अहो, तुम्ही शेतामध्ये सोन्यासारखं धान्य पिकवता की देशाची सेवाच नाही का? जर प्रशांत आर्मीत गेला तर माझी इच्छा पूर्ण होईल. माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्याला मार्गदर्शन करा. काय प्रशांत, तुझं काय म्हणणं आहे? मला तर तो एका पायावर तयार आहे. काय रे प्रशांत, बोल की गाडा गाडा. हो हो, मला व्हायचं आहे भरती आर्मीमध्ये. आता तुमच्या पायशी आणून ठेवलाय, कशी तयारी करायची ते तुम्हीच बघा. अरे भाऊ, तुम्ही जरा गावात चक्कर मारून या, मी बोलतो प्रशांतशी, करतो त्याला मार्गदर्शन. ठीक आहे प्रशांत, मी समजून घ्या. काय दवे, कसे आहात, कसं चाललंय सर? व्यवस्थित सर. दवे, मला एक सांगा, मागे जे इश्यूज झाले होते त्यामुळे आपण किती वर्कर्सला काढले? सर, ज्या वर्कर्सनी आपल्या मागण्यांसाठी काम बंद करण्याची धमकी दिली होती त्या सगळ्यांना आपण काढलं होतं, त्यामुळे आता आपल्याकडे 1/3 वर्कर्स असतील. ओके, आणि या सगळ्यात त्यांची सगळ्यात मोठी मागणी होती बोनस, राईट? हो सर, त्यांना राऊंड अबाउट 8.33% बोनस हवा होता. 8.33, एक काम करा, त्यांना 12% बोनस करा. व्हॉट, आर यू सिरियस सर? जे वर्कर्स त्या युनियन वगैरे या सगळ्यात पडले नाही त्यांना आपण 12% बोनस देतो. येस, आय कॅन अंडरस्टँड सर, पण अचानक 12% बोनस कशाला द्यायचा? आय थिंक आपण याच्यावर पुन्हा एकदा विचार करायला हवा. जर आपण अचानक एवढा बोनस दिला तर वर्कर्स आपल्या डोक्यावर बसतील. हो सर, इथेच तर चुकता तुम्ही. समोरच्या माणसाला अपेक्षेपेक्षा जास्त दिलं तर आयुष्यभर गुलाम बनून राहतो. आणि आता आपल्याकडे जेवढे वर्कर्स आहे त्या सगळ्यांची गरज आहे आपल्याला, कारण आपला विंटर सीझन आहे, पुढे न्यू इयर कलेक्शन पण. सर, कॉफी. दवे, भास्करचा पण बोनस 12% करा. आणि त्याच्या घरच्यांना गिफ्ट वाउचर्स पण द्या. हो सर, थँक्यू सर. काय प्रशांत, जाणार आर्मी मध्ये? हो. तुला तसं वाटतंय? हो प्रशांत, मला खरंच प्रामाणिकपणे सांग, तुझा मित्र समजून सांग, तुला खरंच जायचं आहे आर्मीमध्ये? काही ऑप्शनच नाही आहे. बाबांनी आर्मीत जायचं आर्मीत जायचं हाच घोष लावलाय. आई म्हणते इथेच राहून शेती कर, मी कन्फ्यूज झालोय. पण तुला काय वाटतं, तुला काय करायचंय? मला आय ए एस ऑफिसर व्हायचंय, लोकांमध्ये राहून देशाची सेवा करायची आहे. अरे वा, खूप छान, मग लाग तयारीला. पण बाबा, हे बघ, हरिभाऊंची तू काळजी करू नको, त्यांना मी समजावतो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, खूप टफ परीक्षा आहे ती, 4-5% फक्त निकाल लागतो. रात्रंदिवस मेहनत करावी लागेल, कष्ट करावे लागतील. कष्ट करायची तयारी आहे ना? कर्नल साहेब, कष्ट करायची काहीच काळजी नको, खूप कष्ट करेल तो. हरिभाऊ, तुमचा प्रशांत फक्त कष्टाळूच नाही आहे, तो हुशार पण आहे. अहो, म्हणून तर त्याला आर्मीत पाठवायचं आहे. आधी त्याला ग्रॅज्युएशन करू द्या, मग त्याला यू पी एस सीची परीक्षा द्यायची. म्हणजे? अहो, तो जवान नाही, थेट ऑफिसर होईल.
कलेक्टर होईल. पण कर्नल दादा, अरे भाऊ, त्याचे जे मनात आहे ना ते त्याला करू द्या. पण समजा उद्या नाहीच झाला आयएएस ऑफिसर, तर मी स्वतः त्याला आर्मीत भरती करून घेईन. तर मग ठरलं ना? आता तुम्ही पाठीशी असल्यावर मला कुठली काळजी करायची गरज नाही. अरे चला येतो. बाबा काय होत आहे? जे मला तुझ्या बाबतीत नाही करता आलं ते. बाबा, हरिभाऊ प्रशांतला माझ्याकडे घेऊन आले होते मी त्याला योग्य दिशा दाखवण्यासाठी. मी त्याला दिशा दाखवली, पण तुला नाही दाखवू शकत. तुला फ्रीडम दिलं ना बाबा, म्हणून मी काय वाया गेलोय का? हो रे, पण सारखं सारखं मला असं वाटतं की तुला दोन चार फटके मारून मिलिटरीत भरती करायलाच हवं होतं. बाबा, म्हणजे या वयात असं गावभर भटकत बसला नसता. बाबा, आजच तर आपलं बोलणं झालं ना. तुम्ही मला 30 दिवसांचं टार्गेट दिलंय ना, मग आता बघाच. मी असं काहीतरी करून दाखवीन ना की तुम्हाला माझा अभिमान वाटेल. तीच इच्छा आहे रे बाळा. सर, राजवीर, मला असं वाटतंय की आपल्याला पुन्हा एकदा डिस्कस करायला हवं आणि मग बोनसचं डिसिजन घेऊ. कारण काय, ह्या डिसिजनमुळे आपल्याला पुढे प्रॉब्लेम नको. मी माझा प्रत्येक डिसिजन विचार करूनच घेतो. आणि तुला जर असं वाटत असेल की तुझा बिझनेस सेन्स माझ्यापेक्षा जास्त चांगला आहे, तर या खुर्चीत तू बस, तू हँडल कर बिझनेस. नाही अरे राजवीर, मला तसं म्हणायचं नव्हतं. मला बोनस देण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये, पण एकदम 12% म्हणजे 15%. मनवा जर आपली मॉडेल असती तर मी 15% बोनस दिला असता. म्हणजे मला कळलं नाही राजवीर. मनवा जर आपली एथनिक रेंजची मॉडेल असती तर आय एम व्हेरी शुअर आपल्या बिझनेसचा सेल जास्त चांगला झाला असता. अरे सोड ना राजवीर, तू काय अजून त्या मनवाचाच विचार करतोयस? जसं तिच्याशिवाय तुझं पान सुद्धा हलणार नाही. करेक्ट, आता तिच्याशिवाय माझं पानही अडणार नाही. What? You mean to say? Yes. अरे मग मी माझ काय राजवीर? तुझं काय म्हणजे? मॉडेलिंग करायचीस, स्मार्ट होतीस, मार्केटिंगचा चांगला सेन्स होता, म्हणून इन केलं मी कंपनीतून. अजून काय हवंय? तू, मला तू हवायस राजू. आय वॉन्ट यू. जसा आहेस तसा तू मला हवायस. आज तू जी काही आहेस ना ती माझ्यामुळे आहे. आय नो तुझी स्वप्न मोठी आहे, त्यामुळे पार्टनरशिप माग, प्रॉफिट माग, काही माग, पण जी गोष्ट ज्याची आहे ती त्यालाच मिळायला. मी लग्नासाठी प्रपोज केलंय मनवाला. तू काय बोलतोयस राजवीर? तुला कळत आहे का? एनिवे कामाला लागूया. विंटर कलेक्शन साठी मॉडेल शोध. का? आता बोलव ना त्या मनवाला. मनवा एथनिक रेंज साठी मॉडेल म्हणून योग्य आहे. आणि तुला जमत नसेल तर तसं सांग, मी बघतो काय करायचं ते. गायगालीचे हरित तृणांच्या मखमालीचे त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती. गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत, प्रणय चंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला. आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे गावी गाणी, याहुनी ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला. मला सांगा ही कविता कोणी लिहिली आहे? ही कविता बालकवींची आहे ना? करेक्ट. आणि बालकवींचं पूर्ण नाव काय होत? त्यांचं पूर्ण नाव होत त्र्यंबक बापूजी ठोंबरे. काय? त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बरोबर. सो आता मी कविता म्हणणार आणि माझ्या मागे मागे तुम्ही म्हणायची. ओके. हिरवे हिरवे गार गालीचे
हरित तृणांच्या मखमालीचे. पुन्हा सुरू करूया. ओके. हिरवे हिरवे गार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, फुलराणी वातावरणात. ताई, फळ्यावर काहीतरी वेगळंच लिहिलंय. हा मग मी तेच म्हणते ना. नाही. ओ सो सॉरी. ठीक आहे, इथून सुरू करूया. हा गोड निळ्या वातावरणात अव्याज मने ब अव्याज मने त्या भ्रू लिहिला. ताई पुन्हा चुकतंय तुझं. हो खरंच सॉरी. मी पूर्ण पूर्ण कविता लिहिली आहे इथे. सो तुम्ही म्हणून घ्या, मी 2 मिनिटात आले. हा तुम्ही इथे का आलात? खूप छान शिकवता तुम्ही. नाही ते ठीक आहे, पण असं एकटक का बघताय माझ्याकडे? त्यात प्रॉब्लेम काय? ऑफकोर्स प्रॉब्लेम आहे. तुम्ही प्लीज असं नका करू. तुमचा डान्स परफॉर्मन्स असेल तेव्हा हजारो लोक तुमच्याकडे बघतात, मग मी तुमचं शिकवणं बघत उभं राहिलं तर काय प्रॉब्लेम आहे? नाही डान्स परफॉर्मन्स खूप वेगळा असतो आणि हे खूप वेगळं आहे. नक्की काय फरक आहे दोघांमध्ये? फरक मला नाही सांगता येणार, पण तुम्ही प्लीज नका येत जाऊ इथे, मला डिस्टर्ब होत आहे. मग तुम्ही बघू नका ना, म्हणजे तुम्हाला कळणारच नाही मी तुमच्याकडे बघतोय की नाही. तुम्हाला कसं सांगू मी आता? मी प्लीज म्हणते, प्लीज नका येत जाऊ इथे. ओके, पण मग तशी ऑर्डर सोडा, असं विनंती केल्यासारखं नको. आता हे काय नवीन? मी सांगतेच आहे ना तुम्हाला नका येऊ म्हणून. मी तेच सांगतोय, तुम्ही ऑर्डर सोडा ना. मला सांगा की उद्यापासून इथे दिसायचं नाही, असं सांगा, ऑर्डर सोडा. काय वेडेपणा आहे हा? तुम्ही प्लीज नका ना असं करू. सांगा ना, तुम्ही असं ठामपणे सांगा. तुम्ही रागात चिडून जरी बोललात तरी चालेल, सांगा उद्यापासून इथे यायचं नाही. म्हणा तुम्ही इथे नका येऊ प्लीज. काय झालं? काय शब्द फुटत नाही तुम्हाला? का असं करताय? तुम्ही इथे आलात आणि असं बघत राहिलात ना, तर माझं शिकवण्यात लक्ष लागत नाहीये, उगाच विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. सो प्लीज. पण मी इथे आलो नाही तर माझं मोठं नुकसान होईल, त्याचं काय? पण ठीक आहे, काम करा, तुमच्या शाळेमध्ये ऍडमिशन द्या मला, मी रोज येईन. मी ऊन वारा पाऊस काही असलं तरी तांडी नाही मारणार शाळेला. त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती.